जागा झालेला दलित आता गप्प बसणार नव्हता. बाबासाहेबांच्या प्रेरणेने हजारो दलित आपले हक्क मागायला उभे राहिले. महाडच्या 14 काळाच्या सत्याग्रहाने या चळवळीची सुरुवात झाली. सनातन्यांच्या विरोधात त्यांना न जुमानता हजारो दलित बांधव 14 तळावर चालून गेले आणि 14 तळ्याचे पाणी पाठवले. हा फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता तर आपणही इतरांप्रमाणेच माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठीचा हा 14 तळ्याचा लढा होता. याच पुढचं पाहू म्हणजे नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह. जे धर्मशास्त्र आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारत, जे या जाती व्यवस्थेचं समर्थन करत, ते धर्मशास्त्र आम्ही मानत नाही अशी गर्जना करून बाबासाहेबांनी त्यांच्या 10,000 अनुयायांसोबत त्या 14 तळ्याच्या काठी मनुस्मृतीचे दहन केले. गणवेश परिभोता संचरलेला अंगात